ही बघा माझी एक चकली कुसकुशीत झाली आहे, ह्याच्या आवाजावरूनच तुम्ही ओळखाल, मला काही सांगण्याची गरज सुद्धा नाही। चकली हा असा प्रकार आहे जो आपल्याला कधीही केव्हाही खायची इच्छा होते आणि प्रत्येक वेळेला आपल्याकडे चकलीची भाजणी तयार असेल आणि आपण त्या चकल्या करू असं कधीही होत नाही। नमस्कार, मी सरोज परब किचनमध्ये आज घेऊन आले झटपट अशी चकलीची रेसिपी जी घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये पटकन होते आणि खायला एवढी क्रिस्पी असते की तुम्ही त्या नक्की परत परत करून पाहाल। तर चला करूया सुरुवात। सगळ्यात पहिलं आपल्याला ही जी चणा डाळ आहे, ही भाजलेली चणा डाळ आहे, साधी चणा डाळ नाही आहे। ही तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सुपरमार्केटमध्ये सहज उपलब्ध होते। ही अर्धी वाटी मी घेतली आहे, हिचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे। ही चणा डाळीला हिंदीमध्ये दलियाही म्हणतात, भाजलेली चणा डाळ। ही जर उपलब्ध नसेल तर तुम्ही बेसनही वापरू शकता, आपल्याला कुठल्याही भाजणीची गरज लागत नाही। हे पहा, बारीक असं पीठ आपलं तयार झालेलं आहे। इथे ही मी मोठी परात घेतली आहे, ह्याने काय होतं की आपल्याला पीठ मळताना सहज सोपं होतं। आता आपल्याला फक्त चाळणीमधून आपण चाळून घेऊया, जे त्याच्यामध्ये काही असेल तर आपल्याला ते चाळणीमध्ये अटकतं। हा उरलेला एवढासा भुगा आहे, तो आपल्याला घ्यायचा नाही आहे। थोडेसे दाणे दाणे असे राहिलेत पण त्याने काही फरक नाही पडत। बघा, ज्या वाटीने मी चणा डाळ घेतलेली अर्धा वाटी, त्याच वाटीने मी हे तांदळाचं पीठ दोन वाटी मोजून घेतले। तुम्ही मोजताना एकाच वाटीचं माप ठेवा, म्हणजे तुम्हाला बरं पडेल, कुठेही आपलं मोजमाप चुकणार नाही। आता हे तांदळाचं पीठही माझं चाळून झालेलं आहे, बघा चाळणीमध्ये काहीच राहिलेलं नाही आहे। आता हे टोपामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे अंदाजाने, त्याला मी गरम करणार आहे थोडंसं कोमट। हे जे आहे दोन चमचे मी सफेद तीळ घेतलेले आहेत, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि हा ओवा आहे तो मी एक चमचा घेतला आहे, तो असं आपल्याला हातावर घ्यायचा आहे आणि त्याला असं हातावर घेऊन असं क्रश करायचं आहे दोन्ही हातांच्या मध्ये। ह्याने काय होईल, आपल्या चकलीला छान अशी चव लागेल ओव्याची। असा क्रश करून आपल्याला हा एक चमचा ओवा ह्या पिठामध्ये घालायचा आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेतलं आहे। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करायच्या अगोदर आपल्या दोन वाटी पीठ आहे, तर दोन वाटी पीठाला हा एक चमचा साधं तेल आहे जे आपल्याला मोहन म्हणून वापर करायचा आहे ह्याचा। आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाला हे तेल जे आपण मोहन घातलंय ते चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता मी हा चमचा बाजूला करणार आहे। हे मी इथे आपण जे दररोजच्या जेवणाला वापरतो त्याच तेलाचा वापर केलाय। आपल्याला कुठेही तेल गरम करून नाही घ्यायचंय, आपलं साधंच रूम टेम्परेचरवरचं तेल आहे ना तेच एक चमचा मोहन म्हणून वापर करायचा आहे। तेच या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय, ह्याने काय होतील आपल्या चकल्या छान अशा खुसखुशीत होतात। आता हे कोमट केलेलं पाणी आहे, एकदम असं कडकडीत पाणी नाही घ्यायचं, जरासं कोमट। आता ते जसं जसं लागेल तसं तसं मी पाण्याचा वापर करणार आहे, अगोदरच सगळं पाणी नाही घालायचं। जेवढं पाणी तुम्हाला पीठ मळताना लागेल ना तेवढंच पाण्याचा तुम्ही वापर करा। जसं मी हे गरम पाणी ह्या पिठामध्ये घातलं ना तसं छान असा सुगंध घरभर दरवळला, ह्या चकल्या तुम्ही नक्कीच तुमच्या खुसखुशीत होतील छान अशा। आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे। एक वाटीच्या वर पाणी घेतलं होतं, आतापर्यंत पीठ मळताना लागलंय। मी ह्या पिठामध्ये मळताना हळद नाही वापरली आहे, कारण त्याचं एक कारण आहे, हळद वापरली ना की चकल्या ह्या लगेच नरम पडतात, म्हणून मी हळदीचा वापर नाही केलाय। तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल ना त्यानेही हे पीठ खूप छान मळलं जातं। मी भरपूर वेळ हे पीठ मळून घेते, कारण जर मी हे पीठ व्यवस्थित मळून नाही घेतलं ना तर चकल्या तुटतील आपल्या पटापट पटापट, म्हणून हे पीठ व्यवस्थित असं मी मळून घेते। हे बघा, असं छान असं पीठ मळलं गेलं पाहिजे असं। आता माझं हे पीठ रेडी आहे, आपल्याला हे पीठ न ठेवता लगेच ह्याच्या चकल्या गाळून घ्यायचे आहेत। आता मी ही कढई ठेवली आहे, आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेते। तेल आपल्याला एकदम कडकडीत असं गरम नाही करून घ्यायचं आहे, मीडियम तेल गरम करून घ्यायचं आहे। माझ्याकडे चकली गाळण्यासाठी हा साचा आहे, ही स्टार अशी चकलीची पाती मिळते, त्या पातीला असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तर हा असा लांबट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला चकलीच्या साचाच्या आकाराचा, असा लांबट गोळा। हा गोळा आपल्याला आता ह्या चकलीच्या साच्यामध्ये दाबून असा भरून घ्यायचा आहे, म्हणजे कुठेही एअर अडकली नाही पाहिजे, एअर अडकली तरीही माझ्या चकल्या तुटतील। आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे।
आज मी तुम्हाला सोपी ट्रिक्स दाखवणार आहे जी मी नेहमी वापरते चकल्या गाळण्याची. चकल्या गाळण्याचा हा एक सोपा प्रकार. अशा 3 किंवा 4 सेम साईजच्या आपल्याला प्लेट घ्यायच्या. त्याला असं त्याच्या तळाशी आपल्याला असं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि मग हा चकलीच्या साच्याने ह्याच्यावर चकल्या गाळायच्या. पहिला फेरा हा एकदम छोटा असावा. हा पहिला फेरा झाला की चकली इथे थोडीशी आपण हाताने लॉक करून घ्यायची आणि नंतर ह्याचे फेरे घ्यायचे. जेवढ्या साईजचे तुम्हाला चकल्या हव्या आहेत तेवढ्या फेऱ्या तुम्ही घेऊ शकता. मला मीडियम साईजच्या चकल्या नेहमी आवडतात म्हणून मी 3-4 फेरेच घेते आहे. आणि हा जो शेवटचा फेरा असतो त्याला इथे तोडून आपल्याला चकली इथे हा फेरा इथे हाताने हलकत दाब देऊन लॉक करून ठेवायचं आहे. हा डिशचा वापर ह्यासाठी मी केला आहे. चकली जर आपण उचलताना कुठेही तुटणार नाही ही बघा सहजपणे अशी उचलली जाते आणि ती आपण तेलात अलगत. आता माझं हे तेल मीडियम तापलेलं आहे त्याच्यामध्ये चकली सोडून देऊया. चकली सोडल्या सोडल्या बुडबुडे बघा एकदम जास्त यायला लागतात. जसजशी चकली शेकली जाते तसतसे बुडबुडे कमी होतात तेव्हा समजून जायचं की चकली आपली शेकली आहे तेलामध्ये. आपली चकली एका बाजूने शेकली गेली आहे. बघा हे बुडबुडे जे होते ना ते कमी झाले आहेत. आता आपण चकली अलगद अशी परतूया. जर अगोदर परतली असती ना तर चकली आपली कुस्करली असती. आणि आता हे बघा ह्याचा गोल्डन असा कलर आलेला आहे. चकल्या आपल्या झालेल्या आहेत शेकून. त्या आता मी प्लेटवर काढून घेते. ह्या तांदळाच्या झटपट अशा चकल्या क्रिस्पीही होतात आणि खायला खूप चविष्टही असतात. ज्यांच्या कुणाच्या चकल्या उचलताना चकल्या तुटतात त्यांच्यासाठी मगाशी मी डिशवर तेल लावून चकल्या गाळण्याचा एक प्रकार दाखवला. आता मी दुसरा प्रकार दाखवते. ही अशी कोणतीही प्लास्टिकची डिश घ्यायची. त्याला आपण थोडस असं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि ह्याच्यावर आपण चकल्या गाळायच्या. म्हणजे काय होतील चकल्या आपल्या सहजपणे हातात उचलतील आणि कुठेही तुटणार नाही. हा माझा झाला पहिला फेरा जो बारीक असतो. दुसरा फेरा त्याच्यापेक्षा थोडा मोठा. तिसरा फेरा त्याच्यापेक्षा मोठा. आणि हा शेवटचा फेरा हा मी इथे तोडून इथे लॉक करून घेतला. गॅस हा आपला मीडियमवर नेहमी ठेवावा चकल्या तळताना. आता ही बघा मी अलगद अशी चकली उचलली आहे आणि तेलामध्ये सोडून दिले. टाकल्या टाकल्या बघा बुडबुडे खूप जास्त आलेत. ह्या वेळेला आपल्याला चकल्या परतायच्या नाही आहेत. जर आपण चकल्या लगेच परतल्या ना बुडबुडे असताना तर काय होतात चकल्या आपल्या कुस्करतात. आता या चकल्या आपल्या शेकून झाल्यात गोल्डन अशा आकारावर. हे बघा ह्यांना छान असे काटेही आलेत. ही बघा माझी एक चकली मी तुम्हाला दाखवते कशी कुसकुशीत झाली आहे. ह्याच्या आवाजावरूनच तुम्ही ओळखाल. मला काही सांगण्याची गरज सुद्धा नाही. हे बघा आता खाऊन दाखवते. या झटपट चकलीमध्ये मी तुम्हाला एक टीप दिली आहे ज्याने आपल्या चकल्या मऊ कधीही पडणार नाही. ती टीप कोणती आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही चकली तुम्ही करून पहा आणि सांगा कसं वाटलं. आणि हो जाता जाता परब किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.